आता आपण आहोत कडबुडे लाजूळ रोडवरती आहोत आणि जातो एका ठिकाणी. हे ठिकाण तुम्हाला सांगतो मी, एक कातळ शिल्प आहे. कातळ शिल्प ते बघायला जातो आहोत आपण. आणि मस्त असा मित्र व्ह्यू आहे इकडे, बघताय पाऊस पडून गेलेला आहे. व्ह्यू बघू शकता जबरदस्त. जेव्हा इथे पाऊस पडत असेल ना, पाऊस येत असेल तेव्हा मस्त वाटत असेल. हा ट्रेनचा ब्रिज पण दिसतोय कुठेतरी. स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता फायनल तिथे आपण पोहोचलोय जिथे कातळ शिल्प आहे तिथे. तर इथेच पाठीमागे आहे कातळ शिल्प, तर जाऊन बघूया आपण कोणतं आहे ते. मित्र इथे आलोय मी माझ्या मित्रासोबत सूरज वारेकर आणि इकडे आहे एक प्रणव पिलनकर. तर ह्या दोघांसोबत आलोय मी. तर जाऊया बघूया आता ते कातळ शिल्प. तर मित्र आता बघू शकता इथे एक असं हे कातळ शिल्प दिसतंय आपल्याला. एक असा आकार आहे, चेहऱ्याचा आकार असं कोरलेला असं दिसतंय. असं ते बघितलं तर असं राक्षसासारखं वाटतंय, कारण का खाली दात वगैरे पण आहेत असे, प्रति जीभ वगैरे आहे, डोळे आहेत, की ते कोरलेले असं दिसत आहेत. झूम कर झूम. एकंदरीत बघितलं तर काय कळत नाही आहे नक्की कसलं कातळ शिल्प आहे ते, पण बघू शकता कोरलेलं आहे. बहुतेक माझं मत तरी असं वाटतंय की ते राक्षसासारखंच असावं, असं कोरलेलं दिसतंय. इकडे आजूबाजूला पण आहेत, बघताय काय कसली आहे ती कातळ शिल्प समजत नाही. दुसरी अजून पुढच्या साईडला पण आहे तिकडे एक, तिकडे जाऊया. तिकडे हत्तीचं कातळ शिल्प आहे, ती काय कळत नाही. मस्त वाटते पण कोरली आहेत, बघताय कातळामध्ये. तुम्हाला काय कळत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रो तिथून आता आम्ही निघालोय आणि आता पुढच्या साईडला चाललोय. तिथे सुद्धा कातळ शिल्प होती, बघितलं तुम्ही, पण त्याचा काय आकार वगैरे नंतर काय कळत नव्हतं. थोडंफार समजलं म्हणजे एक राक्षसासारखं थोडं असं ते कोरलेलं होतं असं दिसत होतं. आता पुढे आहे एक आणि पुढे आहे ना ते मित्र ते हत्तीचं आहे म्हणून, हत्तीचं कातळ शिल्प आहे. तर जाऊया आता पुढे बघूया त्यात ते कातळ शिल्प. तुम्ही आता पोचलो त्या हत्तीच्या कातळ शिल्पाची इथे, बघताय आणि एकदम क्लिअर कट समजतोय हत्तीचा आहे तो आणि जबरदस्त कोरलेला आहे. आणि हे सुद्धा कातळ शिल्प पांडवकालीन आहे, त्याचं कातळ शिल्प आहे, भारी आहे. तर मित्रो आणि बघताय आजूबाजूला सुद्धा बघताय चिरेबंदी असं त्याला संरक्षकाची भिंत केली आहे, कुंपण घातलेलं आहे, म्हणजे त्याची एकदम जपणूक केलेली आहे या कातळ शिल्पाची एकदम.
ते मेंटेन राहण्यासाठी। जबरदस्त आणि ही आमची बुलेट मित्राची, ही आम्ही आता घेऊन आलो आहे बुलेट। मित्रो हे कातळ शिल्प आहे ना, एक नंबर आहे आणि जबरदस्त आहे आणि प्रॉपर ते समजतंय हत्तीचा आहे ते। तर मस्तपैकी असं दगडामध्ये कोरवलेलं आहे आणि बाजूचं मित्र त्याच्या आजूबाजूला ना ते सुरक्षित राहण्यासाठी ना बघताय चिरेबंदी वगैरे त्याचं कुंपण वगैरे आजूबाजूला केलेलं आहे, एकदम मेंटेन ठेवलेलं आहे। इकडे बघताय पायऱ्या वगैरे सुद्धा केलेल्या इथे, इथून वरतून जाऊन पण तुम्ही बघू शकता कातळशिल्प हे, आणि भारी आहे, जबरदस्त, बरोबर एक नंबर आहे। आम्ही निघतोय आणि पाऊस पण आला आहे पुढं, तर पाऊस पण आलेला आहे तर आता आम्ही निघालो आहे। चला आता आपण रत्नागिरी चाललोच आहोत आणि इथे बघू शकता हे आहे शीळ धरण। हे धरण मित्रो आपल्या रत्नागिरी शहराला पाणी पुरवतं, शीळ धरण, पण आता बघता त्याच्यामुळे पाणी खूप कमी आहे, म्हणजे खूप म्हणजे खूपच कमी पाणी बघताय। पाऊस कधी भरपूर पडेल तेव्हा पूर्ण भरेल आता हे शीळ धरण। हे धरण मित्रो आपल्या रत्नागिरीला पाणी पुरवतं। तर मित्रो आत्ता चालू आहे घरी, तर कातळशिल्प बघून खूप छान वाटलं आणि मी आहे ना ही कातळशिल्प पहिल्यांदाच बघितली, तर ते हत्तीचं होतं ना, हत्तीचं कातळशिल्प, तर ते खूप छान होतं आणि मस्त वाटलं ते बघून। आणि ते अगोदरचं बघितलं ना आपण, तर ते त्याचा आकार काही कळलाच नाही मला, पण ते पण छान होतं, असं एकदम कोरवलेलं होतं बहुतेक ते कातळशिल्प आहे ना मित्रो, असं राक्षसासारखं असं दिसत होतं, पण छान होतं ते सुद्धा। तर अशी कातळशिल्प आहेत ना आपल्या कोकणामध्ये भरपूर आहेत आणि राजापूर देवाचे गोठणे वगैरे ना तर त्या साईडला खूपच आहेत, तर त्या तिकडे पण आपण जाऊच आणि मी व्हिडिओ बनवेनच। तर मित्रो हा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओज नोटिफिकेशन लगेच लगेच मिळेल। तर भेटूया पुढच्या आशा एखादा सुंदर व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय।